काँग्रेसचे 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, नाना पटोलेंना साकोली तर विजय वडेट्टीवारांना ब्रह्मपुरीतून उमेदवारी जाहीर। दिल्लीतील बैठकीमध्ये भाजप राष्ट्रवादीमधील तिढा सुटल्याची माहिती, केवळ 10 जागांवर तिढा कायम, शुक्रवारपर्यंत भाजपची दुसरी यादी जाहीर करणार, फडणवीसांची माहिती। संजीव खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश, 11 नोव्हेंबर ते 13 मे 2025 पर्यंत कालखंडासाठी नियुक्ती, राष्ट्रपतींकडून संजीव खन्ना यांची नियुक्ती। ठाकरेंच्या शिवसैनिकांचा शुक्रवारी हडपसरमध्ये निर्धार मिळावा, सर्व आजीमाजी पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक, मेळाव्यात महादेव बाबर यांची भूमिका करणार जाहीर। सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक झाली, रामटेकच्या उमेदवारीबद्दल फेरविचार केला जाण्याची शक्यता, रामटेकच्या जागेवर राजेंद्र मुळक सुद्धा इच्छुक। राज्यात 27 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार, कोपरी पाच आघाडीमध्ये मुख्यमंत्री विरुद्ध केदार दिघे, तर राजापुरात किरण सामंत विरुद्ध राजन साळवी रंगणार। दर्यापूर मतदारसंघामध्ये राजकीय समीकरणाला आमदार रवी राणांचा नवा ट्विस्ट, भाजपचे माजी आमदार रमेश कुंदेले रवी राणांच्या गळाला, मित्रपक्षाच्या विरोधातच रवी राणांची खेळी। राज्यात 13 ते 20 नोव्हेंबर पर्यंत एक्झिट पोलवर बंदी, महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांसाठी निवडणूक आयोगाचं परिपत्रक जारी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।